आज ही अत्यंत धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. मुंबई गिळण्याचा हा अत्यंत भयंकर असा डाव आहे आणि त्यासाठी उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडलं आणि त्यासाठी शिवसेना फोडली आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. केंद्र सरकारला, खास करून आताच्या केंद्र सरकारला, मुंबईवर ताबा हवा आहे, मुंबईच्या संपत्तीवर ताबा हवा आहे. त्याला मुंबई गिळायची आहे, मुंबई विकायची आहे, मुंबई लुटायची आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी राहू नये आणि राहिली तरी त्या मुंबईवर महाराष्ट्राचं नियंत्रण राहू नये, महाराष्ट्रात मराठी माणसाचं नियंत्रण राहू नये. यासाठी अनेक वर्ष, किमान 10 वर्ष हे मोदी शहांचं सरकार प्रयत्न करत. त्यांनी सुरुवातीला मुंबई कमजोर केली, मुंबईतले अनेक उद्योग, व्यवसाय, आंतरराष्ट्रीय कार्यालय, राष्ट्रीय कार्यालय ही गुजरातमध्ये खेचून नेली. मुंबईच्या आर्थिक नाड्या आवळल्या, मुंबईच्या मराठी माणसाला कंगाल करण्याचं कारस्थान त्यांनी रचलं आणि आता शेवटी मुंबईचा विकास हा महाराष्ट्र सरकार नाही करणार, मुंबई महानगरपालिका नाही करणार, त्यासाठी निवडणुका होऊ दिला जात नाहीये आणि मुंबईची सगळी सूत्र शेवटी ठरल्याप्रमाणे मोदी शहांच्या या सरकारनं, उद्योगपती धनिकांच्या सरकारनं ती दिल्लीकडे घेतली आणि त्यांचा खरा चेहरा उघड झाला. आणि हे शिवसेनेनं होऊ दिलं नसतं, हे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनं होऊ दिलं नसतं, त्याच्यामुळे शिवसेना फोडण्यात आली. एक अत्यंत बुळचट, लाचार आणि गुलामी पद्धतीचा मुख्यमंत्री आणि सरकार सत्तेवर बसवलं आणि त्यांना हवंय ते मुंबईच्या बाबतीमध्ये त्यांनी करून घेतलं. या मुख्यमंत्र्यांमध्ये आणि त्यांच्या सरकारमध्ये मराठी म्हणून थोडा जरी स्वाभिमान, अंशभर जरी शिल्लक असेल तर राजीनामा देतील आणि सरकारला जाब विचारतील. 105 हुतात्म्यांच्या बलिदानातून ही मुंबई मिळालेली आहे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली 55 वर्षापूर्वी, ती फक्त मुंबई महाराष्ट्रात राहावी, मुंबईतल्या मराठी माणसाला स्वाभिमानानं जगता यावं, त्यांना स्थान मिळावं. आणि आज त्याच्यावर मोदी शहांच्या सरकारनं त्या स्वाभिमानावर बुलडोझर फिरवण्याचा प्रयत्न सुरू केलाय आणि हे मिंदे सरकार, बुळचट आणि बुळ सरकार महाराष्ट्राचा आणि मुंबईचा अपमान उघड्या डोळ्यानं पाहत. प्रश्न मला आजच्या निमित्ताने त्यांना विचारायचा आहे. सकाळी संजय राजाराम राऊतने जो नीती आयोगच्या संदर्भात एक जो निर्णय केला गेला, त्या निर्णयाचं खरं म्हणलं तर स्वागत करायला हवं की नीती आयोग आता मुंबईच्या विकासावर हातभार लावणार आहे आणि त्याच्यावर पण यांनी टीका करण्याचं काम केलं. वर्षानुवर्ष यांची जी जुनी टेप रेकॉर्डर सुरू आहे, मुंबई महाराष्ट्रातून तोडणार, ते काय आतापर्यंत होऊ शकलं नाही. मोदी आणि शहांकडून मुंबई वाचवा अहो, सन्मान्य मोदी साहेब, सन्मान्य अमित शहाची नसते तर मुंबई या ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने कधीच विकून खाल्ली असती. जे भ्रष्टाचाराचे आरोप, ज्या चौकशा सुरू आहेत, त्याच्यामध्ये कोणाचंच आडनाव मोदी किंवा शाह नाहीये. त्याच्यामध्ये संजय राजाराम राऊतचे पार्टनर आहेत, उद्धव ठाकरेचे नातेवाईक आहेत, आदित्य ठाकरेचे नात्याचे मित्र परिवार आहेत. मग नेमकं मुंबईला लुटलं कोणी? म्हणून मुंबईला मोदीजी आणि शाह साहेबांकडून धोका नाहीये, पण पाटणकर आणि सरदेसाईंकडून धोका आहे. म्हणून ह्याच पाटणकर आणि सरदेसाईंकडून वाचवण्याचं काम सन्मान्य मोदीजी आणि अमित शहाजींनी केलंय आणि मुंबईचा विकास हा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही निश्चित पद्धतीने करणार, एवढा ठाम विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो. आणि कितीही या मुंबई मध्ये येऊन हे काय आघाड्यांच्या बैठक घ्या, विरोधकांच्या बैठक घ्या,
याचा काही परिणाम होणार नाही। 2024 ला आएगा नरेंद्र मोदीजी, हे कितीही तुम्ही ह्याला आव्हान देण्याचा प्रयत्न करा त्याचा काही फरक पडणार नाही। नीती आयोगाच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी असं म्हटलंय की हा मुंबई गेल्याचा डाव आहे आणि त्यासाठीच उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं गेलं आणि त्यासाठीच राष्ट्रवादीत फूट पाडली गेली। मुंबईला गिळत कोण होत आणि गिळून ढकार ढेकर कोण मारत होत तर ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी। जेवढे जसं मी सांगितलं ना पाटणकर आणि सरदेसाईंकडून मुंबईला वाचवण्याची गरज होती। अगर मुंबई गिळणारे कोण आहेत हे ज्या चालू असताना ज्या चौकशा आहेत ना ह्याच्यातून स्पष्ट होत आहे। सुधीर पाटकर कोण? संजय राजाराम राऊत। सूरज चव्हाण कोण? आदित्य ठाकरे। बाकी कॉन्ट्रॅक्ट कोणाला? किशोरी पेडणेकर कोणाच्या महापौर होत्या? तर उद्धव ठाकरेच्या। सगळ्याच्या जर तुमच्या ठाकरे प्रायव्हेट लिमिटेडचे सदस्य असतील तर मग मुंबई नेमकं गिळत होतं कोण आणि मुंबईला वाचवण्याचं काम हे फडणवीस साहेबांनी आणि मोदी आणि शाह साहेबांनी केलंय यासाठी मुंबईकरांच्या वतीने मी त्यांच्या मनापासून आभार मानतो। संजय राऊत असंही म्हणतायत एकनाथ शिंदे हे लाचार बोलचट आणि गुडघे टेकणारे मुख्यमंत्री आहेत, मोदी आणि शाहच्या दावणीला लावून मारले गेले। कोण लाचार होत, कोण पुळसट होत, कोण खोटाळा होता, कोण घरकोंबडा होता ना हे अडीच वर्ष महाराष्ट्रानी पाहिले। खरं म्हटलं तर उद्या मातोश्रीची खरी मम्मी उद्या दिल्लीवरून येते इथे महाराष्ट्रात, ज्याच्या समोर वाकून वाकून उद्धव ठाकरेंची मान वाकडी झाली, गळ्याला पट्टा बांधायला लागला, म्हणून झुकण्याचं आणि वाकण्याचं ज्यांनी उच्चांक गाठला त्यांनी आम्हा लोकांना पुळसट आणि आमच्या मुख्यमंत्र्यांना नावं ठेवू नका। इतिहासामध्ये शहरात जास्त कमजोर आणि शहरात जास्त पुळसट आणि झुकणारा मुख्यमंत्री कोण असेल तर तो तुझा मालक उद्धव ठाकरे आहे। संजय राऊत असंही म्हणतात की मी खात्रीने सांगतो 2024 पर्यंत हुकुमशाहीचा आणि भाजपचा पराभव झालेला असेल। संजय राऊतांनी आतापर्यंत असंख्य भाकीत केलेले आहे, त्याच्यातलं एक भाकीत कुठलं खरं आलं आहे ते तुम्ही मला सांगा। उद्धव ठाकरे हे पुढच्या 25 वर्ष मुख्यमंत्री राहणार, महाविकास आघाडी 25 वर्ष सत्तेमध्ये राहणार, आमचं महायुतीचं सरकार फेब्रुवारीला पडणार, आमचं महायुतीचं सरकार मे मध्ये पडणार, ह्याच्यातली एक तरी भाकीत खरी झाली आहे का? म्हणून हे अटक होण्याच्या भीतीवरून बोलणारे हे सगळे वाक्य आहेत, त्याच्याने काही होणार नाही। 2024 ला आमचा